टिपल्या आणि बॅटिंग करत असताना 7 धावा बनवल्या. तर गणेश ठरला या मॅचचा हिरो. गणेश या आपण. त्यानंतर मयूर, ज्या मयूरनं चौकारा अडवला होता, मयूर या अगदी आपल्यासाठी ते 100 रुपयांचं पारितोषिक आहे. जितू दादा ज्यांच्या माध्यमातून हे पारितोषिक होत, या अगदी जितू दादा यांना विनंती करेल. आपल्याच शुभ असते इथे मयूरला ते पारितोषिक द्यायचं आहे. मयूर या अगदी. आणि मोहन का मयूर, येस ना मयूर. खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल इथे जितू दादा ज्यांच्या माध्यमातून मयूरने जो चौकारा अडवला होता त्यानंतर एक षटकार टोकला होता. एकंदर 600 रुपये पारितोषिक. यानंतर मित्रांनो अगदी आपण पाहू शकाल जशी गेम ऑन होईल तसं मात्र मायक्रोफोन वरती आपण पहिल्या सत्रामध्ये ऐकूया शरद टोमरे सरांचा एक गोड आवाज. मी सांगतो तुम्ही मात्र थांबू नका. धन्यवाद. आणि अगदी आपण पाहू शकाल राकेश दादा कवटे या स्पर्धेचे मुख्य आयोजक, त्यांना विनंती करेल की आदिवासी रायगड प्रीमियर लीगचे विद्यमान अध्यक्ष इथे महादेवजी पिरकर सरांचा एकजित मान सन्मान आपल्या शुभ हस्ते आपण करणार आहोत. माईचे उपदर्शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन इथे केलं जातंय. एकजित मान सन्मान अगदी आपण पाहू शकाल त्यांच्या माध्यमाने रायगड जिल्ह्यामधल्या आदिवासी खेळाडूंसाठी एक मोठं प्लॅटफॉर्म निर्माण करून दिला जातोय. अनेक हिरे चमकले जात आहेत जेणेकरून आदिवासी खेळाडूंना देखील एक कुठेतरी आपल्याला मोठी संधी मिळेल की आपली हिरा चमकणार. आणि त्या पद्धतीनं एक चांगली त्यांची संकल्पना आपल्याला पाहायला मिळत असते. रायगड आदिवासी प्रीमियर लीग या स्पर्धेचे आयोजक देखील आहेत आणि अध्यक्ष देखील आहेत. आमच्या कॅमेरामॅन अगदी आपण पाहू शकाल स्क्रीन वरती अगदी अगदी इथे गणेश ठरला या मॅचचा हिरो. ज्याला गोलंदाजी करत असेल 3 विकेट बॅटिंग करत असेल 7 धावा. तर गणेश ठरला आणि गोलंदाजच्या क्षणीवरती एक्सेप्ट घेतला जातोय. तर गणेश आपण या दुसऱ्या अलाउन्स मध्ये आहे आणि गेम ऑन होईल तसं मात्र मायक्रोफोन वरती ऐकूया रमेशजी भांडेलकर यांना. मार्च 4 झाली सांगली मध्ये आणि विपक्षामध्ये मोकाशी खुलती या दोन दिन मध्ये मात्र असणारा संघर्षाची लढाई अच्छा दिवसामधला पहिल्या फेरीतला शेवटचा सामना आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या फेरीला मात्र सुरुवात केली जाईल. सामना स्टार्ट झाला सलामीची जोडी आपण पाहू शकाल लक्ष्मण बाजू दिले होते. लक्ष्मणला मात्र दुसऱ्या चेंडूवरती बाद करण्यामध्ये यश आलं. ते गोलंदाज मधुकरला पहिल्या चेंडूवर निर्धाव फेकला त्याच्यानंतर विकेट डाऊन झाली. पहिला 11 टीम आपण बघू शकाल त्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि पण सांगली वाटला मात्र गोलंदाजीसाठी इन्व्हाइट केलं. गोलंदाजी मार्क वरती सांगली वाजी टीम पण आपण पाहू शकाल गोलंदाज मधुकरला इन्व्हाइट केलं आणि स्थायिक यांना आता बाप्मान विजय नॉ सांगेल ती राजू आपण बापा गेम ऑन स्टार्ट झाली
हा शेंडू आल्या आल्या इरादा स्पष्ट करून शेंडूला मात्र लॉंग एरिया क्लिअर करणारा हा आला आहे विजयच्या बॅट मध्ये एक घनाघाती षटकार ठोकली. काही करणारा शत्रशक पहिला आहे सचिन शिंदे खाली येतील पत्री बाद सिंगल मिळतीय. पहा जसा प्रति उत्तरायला मात्र सुरुवात केली आहे विजयाला जरी विकेट गेला असेल लक्ष्मणचा तरी दबाव न घेता प्रेशर खाली न होता आता फटकेबाजी करतात आणि सात धावात दहा फलका पडते. विजय आणि राजू ही सलाम ही जोडी आपण पाहतोय. लक्ष्मण बाद झाले त्यांची जागा नवीन बॅट्समन राजू आपण पाहू शकाल फुलटॉस आमंत्रण घेत आणि त्या आमंत्रण देखील स्वीकारलं ते राजू या फलंदाजाने या ओव्हर मधला हा दुसरा षटकार आलाय म्हणजे एकूण 13 धावा धावफलका वरती ठेव डीजे. षटकार आलाय हा डेकी लोबर पुलटा चेंडू कन्वर्ट गेलाय डीप मध्ये सत्रशे डाऊन द बॉल शिंदू गली येतील तर पूर्वी सिंग आला मात्र मिळते. काय या ओव्हरचा आपण एखादं पाहिलं गेलो ना पहिला शिंदू निर्धाव आला त्याच्यानंतर विकेट नंतर षटकार आता सिंगल पुनश षटकार आणि पुनश एकदा सिंगल या पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. डाव फलकावरती दाबा लागल्यात एक गडाच्या मोबदला मात्र एकूण टोटल नऊ संख्या डाव फलकावर लागली पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 14 धावा. पहिल्या ओव्हरची सांगता मात्र संपली आहे आणि पहिल्या ओव्हरच्या षटकाच्या समाप्तीनंतर दहा फलकावर धाबा लागल्यात एक गडाच्या मोबदल्यामध्ये 14 धाबा त्या कलेती मोकाशी मोकाशी कलेती अट्टीच्या. आता दुसऱ्या ओव्हरला सुरुवात होईल गोलंदाजी मार करतील गोलंदाज मात्र सज्ज झालाय सागर सागरला मात्र बोलाय दुसऱ्या ओव्हरसाठी सांगळीवाडी टीमला. आता इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल कमीत कमी धाव संख्येपर्यंत रोखावं लागेल टीम मोकाशी कलोरी या संघाला. आणि हा कुटप्पाचा धमाका हा राजूच्या बॅट मधून एक हवाई सफर चेंडू सुमारेशा बाहेर काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून हा आलाय षटकार. बीस धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. आता फटकेबाजीला सुरुवात केली आहे टीम मोकाशी कलोत्याने. हा देखील कडे कडे पूल करायचा होता पूलचा फटका सजवायचा होता पण बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. इथे शिंदू आलाय निर्धाव म्हणजे ह्या निर्धाव शिंदूची गरज आहे ती म्हणजे चांगली बडी टीमला जेवढे आपल्या निर्धाव शिंदू काढता येईल ना तेवढे निर्धाव शिंदू फेकणं अपेक्षित आहे परंतु फलंदाजाला एकच करणार इथे देखील आपण पाहू शकाल लेग स्विंग सोडून मात्र आपण ते सांगितलंय इथे लेग बाईटची एक धाव मात्र येते एक सिंगलच्या मदतीने तुमची धाव संख्या 21 परंतु प्रेक्षकांसाठी अवकाशासाठी बक्षीस आलं या स्पर्धेचे सर्व सर्वा मान्य होते राकेश दादा कवटे यांच्याकडून मात्र अव्वा कॅशसाठी मात्र 100 रुपयाचं कॅश पाहिजे झालंय प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी आली. आता हा देखील हा देखील शेड्यूल मोठा बिगिट करायचा होता परंतु आता आयबाकसाठी बक्षीस लागलाय परंतु फलंदाजांना आता षटकार मारावे लागतील ज्या बले षटकार जातील ना त्या बले आयबाकॅस घेण्यात घेतली जाईल प्रेक्षकांकडून
त्याच मासाठी ती अवकाश असेल याची आपण नोंद घ्या. आता मात्र आउटसाइड ऑफ स्टाम थोडीशी लाईन मात्र मिसिंग करतोय गोलंदाज सागर. पास काढला मात्र पंचाने दंडित केलं, जमिनीला समांतर हात केला आणि दर्शवलं की वाईट शेवटी अभांतरने मात्र धावणं भरभडेल. अभांतर धाव संख्या मदतीने तुमची धाव संख्या 22 रन्स 22 धावा धाव फलकावरती. हा देखील आड्या बॅटेतून पुलचा फटका आपण पाहतोय. छत्रसिद्धी मध्ये तयार आहेत. ऑन साईडला मात्र फटका सजवला गेला आणि तिथे मात्र सिंगलच मिळतीय. सिंगलच्या मदतीने तुमची धाव संख्या 23 धावा 23 रन्स लॉस ऑफ वन विकेट. मोकाशी कलग आहे. आज मात्र चांगली बॅटिंग करते. दुसरं षटक देखील चालू असलं तरी पण सुस्थितीमध्ये संघ जाऊन पोहोचलाय. हा देखील रेगावातील पंचांकडे झाली होती विक्षेक्षकाची, परंतु इथे सिटी सिंगल एक 84 धाव म्हणून मैदानामध्ये घेतली जाते. लेग बाईची पुनशी धाव येते आणि इथे 2 षटकांचा खेळ समाप्त. त्या फलकाचा विचार केला तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर 12 ची सरासरी कायम राखायचं काम केलं. ते कलग मोकाशे टीमनं आणि धाव संख्या जाऊन पोहोचली होती इकडेच्या मोबदल्यामध्ये 24 धावसंख्या. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात होईल तर तुम्ही जाऊ आहेत आणि सुवर्ण संधी देऊया डीजे मास्टरला. हॅलो. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात होते. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपण पाहतोय किरण. त्या करण गोलंदाज मार्क वरती. हा देखील हेलिकॉप्टर शॉट सजवला ऑन साईडला फटका फुलचा पाहतोय आपण. इथे 76 पाहिजे आता चुकी होती ओव्हर थ्रो चुकी होती पण बॅकअप दिलाय. बॅकअप पहा किती चाणाक्ष बदलले आहे. क्षेत्रक्षक आले जसं फेकी केली ते त्यांनी पहिला आणि खालीच राहिला आणि त्याच्यानंतर बॅकअपला क्षेत्रक्षक पोहते इथे इथे. तर गोलंदाजाच्या शैलीवरती आक्षेप घेण्यात आलाय. जरूर पंचांना आपण विनंती करू की सर आपण देखील यावं आणि चेक करावं गोलंदाजाच्या शैलीवरती आक्षेप घेण्यात आलाय. तर चला सिंगलच्या मदतीने 25 धावा फलकावरती गेम स्टार्ट ठेवा. हा समोरच्या दिशेने बिडा क्लिअर गेला आणि लॉंग आर्म देखील क्लिअर गेला. हा होता विजयचा धमाका. इथे आला 4 धावा चौकार. सुटली जाते आणि इथे मात्र सिंगलच कव्हर होती. कव्हरच्या डिझाईनमध्ये मात्र हा फटका सजवला गेला होता आणि त्याच्यावरती एक सिंगल मिळतीय. सिंगलच्या मदतीने तुमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 30 या धावसंख्येवरती. हा देखील मोठा बिगीड उंच देखील गेला. आयवा कॅशसाठी संधी आणि आयवा कॅश देखील घेतली गेली आहे. त्या शेताक्षणी मात्र यावा प्रेक्षकांनी मैदानावरती यावा आणि राकेश जिगवटे या स्पर्धेचे मुख्य आयोजक यांच्या एटीएम मध्ये मात्र 100 रुपये कॅश प्राइज मात्र आता कमी होईल. खरोखरच मात्र या बक्षिसाठी लागले गेले 100 रुपये आणि ते 100 रुपये मात्र स्वीकारले. गणेशला मात्र 100 रुपये कॅश प्राइज दिले जाईल त्या अवकाशासाठी. हा देखील पुनशी एकदा संधी आणि त्या संधीचं स्मरण करता आला नाही. प्रेक्षक भरपूर होते तिथे म्हणजे प्रेक्षकांना पुनशी संधी होती. आता पाहू शकाल रांची मात्र कमवते धावसंख्या परंतु इथे आता
या 2 षटकांच्या मदतीने तुमची धावसंख्या मात्र पोहोचली गेली आहे 42 धावसंख्येवरती. पुन्हा एकदा बाची रेडी घेतली आहे सेकंड अंडरला मात्र शेल टिपली जाती आहे आणि संपवला राजू आता षटकार करायची आतिषबाजी करता त्याला मात्र खेळ इथं समाप्त करतोय आणि आता झेड पावला रे परतीचा प्रभास मात्र गेला जाईल वन विकेट डाऊन दुसरा अकरा टीम 42 कलेपूर या टीमला थोडी जाय. धन्यवाद सगळं संगीत आपल्याला पाहायला मिळालं सगळ्यांचं स्वप्न असं ते गाडी घेण्याचं आणि ते सॉंग आपल्याला पाहायला मिळालं. इथे राजूच्या खिलीचा अंत होतो इथे सलामीची जोडी फोडण्यामध्ये यश आलं गोलंदाज मधुकर आणि करणला आणि 3 षटकांचा खेळ संपला धावसंख्या धावा लागल्या त्या 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 42 जागा. आता 3 षटकाला सुरू होईल गोलंदाजी मार्क वरती रविदास याला मात्र सज्ज केलंय स्लॉग शतक हा नव्या षटकाला सुरू होते गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज रोहिदासला मध्ये इन्व्हाइट केलंय स्थायी गेमला आपण पाहू शकाल ना विजय मास्टरपैकी उमेश ही मिडल ऑर्डरची बॅटर आता मात्र सज्ज झाला बॅटिंग साठी. बॅट्समॅन आपण पाहू शकाल हा शेंडू पंचांचा इशारा आला बाईट शेंडूचं आउट साइड ऑफ स्टंप पंच सांगतायत की हा शेंडू वाईट आहे पिचिंग लाईन देखील पाहिली पंचांनी आणि त्याच्यानंतर सांगितलं की हा शेंडू वाईट आहे आणि आपण तर धावसंख्येच्या मदतीने त्यांची धावसंख्या 43 रन्स लॉस ऑफ टू विकेट मोकाशी कलोदे या टीमची मात्र जाऊन पोहोचली आहे. गोलंदाज मात्र थोडासा लाईन फरकतो पहिल्या शेंडूवरती अखूट टप्प्याचा चेंडू होता उंच देखील गेला आहे आणि लांब देखील गेला आहे म्हणजे क्षेत्ररक्षक मात्र झेल घेण्याचा प्रयत्न देखील करत होते परंतु त्यांच्या हातामध्ये काही लागलेलं आहे विजयने काम चोर बजावलं होतं परंतु क्षेत्ररक्षकाला अवाक्यात घेता आले नाही आहे त्या शेतकऱ्याच्या मदतीनं टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचेल ती तब्बल 49 धावा धावफलकावरती. हा देखील समोर चेंडू आपला क्षेत्ररक्षक पहिला होता चांगली फिल्डिंग आपण पाहतो या चेंडूची नितांत गरज आहे कारण की आता 49 धावा धावसंख्येवरती लागल्या गेल्या आहेत त्या मोकाशी कलोदे या टीमच्या. आता मात्र जोरदार अपील पंचांकडे पंचांनी सांगितलं लेग स्टिक सोडणार हा चेंडू पाहायला मिळाला जरी शरीराचा वेग पायानुटी चेंडू होता तरी पंचांनी सांगितलं की हा चेंडू निर्धाव आलाय आणि निर्धाव चेंडू सांगितलं धावफलक सिरवलं गेलं 49 धावसंख्येवरती 3.3 खेळ समाप्त 49 धावा धावफलकावरती. हा समोर चेंडू ऑन साईडला फटका चांगला दर्जेदार लंगनला फिल्डर आहे सिंगल कंप्लीट देखील प्रयत्नाने रन आउटची संधी आणि रन आउट देखील झालेत आणि क्रॉस देखील केला आहे पण स्ट्राईक केली जाईल ती विजय फलंदाजाकडे आणि 1 विकेट डाऊन तिसरा अड्डा तत्व डिझास्टरला एक संधी. दुसऱ्या निघालेत डेंजर झोन कडे मात्र फेकी गेली आणि विजय पहा पोहोचलाय कलेक्शन करू शकले नाही देशरक्षक थोडस मात्र चुकले आणि त्याचाच फायदा लगेच 2 फलंदाज विजय आणि त्याच्या समोर असणारा हेमंत यांनी मात्र उचलला 2 धावसंख्येच्या मदतीने
टिक टूर अँड स्लॉप ऑफ 3 DK सी मुकाशी कलोटे या टीमच्या धाव्या फलकावरचा बंदावा पाहतोय. शेवटच्या रन तीन चेंडू पहिल्या डावाचा आपण पाहू शकाल. गोलंदाजी मार्ग होती गोलंदाज रवी दास यांनी चांगली गोलंदाजी केली. हा चेंडू चांगला, हा चेंडू पडल्यानंतर खालीच राहिला आणि इथे मात्र पंतांच्या वाला पहिला इनिंगचा खेळ समाप्त. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धाव्या फलकावरती धावा लागला जात आहे. तब्बल 52 मध्ये येणारे 24 चेंडू आणि 53 धावसंख्येची गरज मात्र असणार आहे विजयासाठी टीम संघामध्ये टिंगला. तशी दुसऱ्या डावाला सुरुवात होईल तत्पुरी जाऊया. डिझ मास्टरला एक संधी. जास्तीत जास्त धावसंख्या करेल ना त्या संघाला बाय देण्यात आली आहे. तर ते संघ ठरला आजच्या दिवसामध्ये ज्याने पहिला सामना दुसरा सामना खेळला. दोन टीमचे होते पलेसरी टीमचे 66 धावसंख्या होत्या आणि मिरकुटवाडी टीमच्या देखील 66 धावसंख्या होत्या. परंतु मिरकुटवाडीला 6 धावसंख्येचे पॅनल जे असल्या कारणानं तिथे आपण पाहू शकाल पलेसरी टीमला मात्र बाय देण्यात आली आहे. दोन्ही टीमच्या 66 धावसंख्या असल्या कारणानं तिथे मिरकुटवाडीला 6 धावसंख्येची पॅनल्टी होती आणि त्याच कारणास्तव आयोजकाने आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली की इथे या बाईचा मानकरी मध्ये धरलाय. ते पलेसरी संघामध्ये जाऊन तिसऱ्या राऊंड मध्ये पोहोचलाय. तर नेक्स्ट मॅच आता आपण त्याचसाठी इन्व्हाइट करतोय. चला दुसऱ्या फेरीतला पहिला सामना 3 षटकांची माग असेल सेकंड राऊंड मध्ये याची नोंद घ्या. आणि कोंबडवाडी आणि त्याचबरोबर असणारी मिरकुटवाडी या दोन्ही टीमच्या गटकाला मी विनंती करतो की आपण त्याचसाठी लगेच व्यासपीठावर संपर्क साधा.
आंगणेवाडी आले तिकडे कळलं ते मोकाशी या दोन टीम मध्ये मात्र संघर्षाची लढाई चालू आहे. बाबांना 53 धावसंख्येचा त्यांनी 52 धावसंख्या उभी केली, 53 धावसंख्येचं टार्गेट ठेवलंय. पहिल्या ओव्हरला मात्र विकेट आली पहिल्या शेंडीवरती. विजय मात्र गोलंदाजी मार्क वर सज्ज, हा डेल आउट साइड लेग स्टॅम्प. पंचांची पिचिंग पाहत आहे आणि पंच त्याच्यानंतर सांगतायत की हा शेंडू वाईड आहे. आपण तर धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या मात्र पोहोचली गेली आहे ती तब्बल 2 अंकापर्यंत. पहिल्या शेंडूवरती विकेट, दुसऱ्या शेंडूवरती डॉट शेंडू, तिसऱ्या शेंडूवरती आलेली एक सिंगल, त्याच्यानंतर आलेली डॉट शेंडू आणि पाचव्या शेंडूवर त्यांना वाईड. एकूण टोटल एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 2 धावा धावसंख्यावरती. पहिलं षटक मात्र मैदानामध्ये संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 फलकावर धावा लागल्या तर एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 3 धावा आणि 53 धावसंख्येचा पाठला करायचा आहे. म्हणजे अजूनही 18 शेंडू आणि 50 धावसंख्येची गरज आहे विजयासाठी टीम सांगणेवाडीला. हा मात्र फटका फसला आहे. 17 डाऊन द बॉल शेंडू आणि येथील तोपर्यंत मात्र एक शेंडू अपरिष्ट पाव उचलला जातो आणि इथे शेंडू आला निर्धाव. लक्ष्मण गोलंदाजी मार्क करते आलेत आणि त्यांच्या खांद्यावरती या दुसऱ्या क्रमांकाच्या गोलंदाजीशी दुर्या मात्रा दिली आहे आणि त्याच कारणास्तव हा शेंडू देखील आला निर्धाव. इथे 53 चा पाठला करायचा आणि अद्यापर्यंत 10 फलकावरचा मी विचार केला तर 3 धावा 10 फलकावरती लागल्या जातात. हा फटका देखील खेळला पुलचा फटका तांडन डिलिव्हर करायचं होतं पण बादान बॉलचा संपर्क नाही होता. इथे देखील शेंडू आला निर्धाव. हा देखील शेंडू निर्धाव. डाटा पर्सेंटेज वाढवण्याचे काम केलं होता ते म्हणजे मोकाशी कलोद या टीमनं. हा देखील फटका चांगला आहे परंतु इथे क्षेत्ररक्षक धावून त्या बॉल शेंडूखाली येतील त्या पूर्वी सिंगल आहेत मात्र कंप्लीट. पहा कशी फील्ड पोझिशन सजवली गेली आहे.
ती कलोते मोकाशी या टीमनं आणि 2 षटकांचा इथे खेळ समाप्त झाला प्रगती पथावरती. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकाचा आपण विचार केला तर 53 धावसंख्येचा पाठलाग करत असताना अवघ्या 5 धावा धाव फलकावरती म्हणजे 12 चेंडू आणि अजूनही 48 धावसंख्येची गरज असणार आहे विजयासाठी टीम सांगळेवाडी या टीमला. तिसऱ्या ओव्हरला सुरू झाले गोलंदाजी मार पडली गोलंदाज तानाजी आपण पाहू शकाल त्याच्या तांड्यावरती जबाबदारी दिले 12 चेंडू 48 ची गरज आहे. नेक्स्ट मॅच कुंभटवाडी आणि त्याचबरोबर नाचणारा मुरकुटवाडी दोन्ही टीमच्या कडकला आपण टॉस वर इन्व्हाइट करतो. गोलंदाज विकेट डाऊन दुसरा आग्रा टीम सांगळेवाडीला भेटला जातो. चला मुरकुटवाडी टीमच्या कडकला आणि कुंभटवाडी टीमचा कडकला तानाजी देखील करत आहे. युवा गोलंदाज युवा पिढीला पुढे नेण्याचं काम कलोटी मोकाशी या टीमने करत आहेत. हा देखील आडव्यातील पुढचा धमाका आपण पाहतोय. कावकारणारा क्षेत्रक्षक फिल्ड होतोय तत्पूर्वी एकच सिंगल मात्र घेतली जातोय. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या मात्र 1 अंकाने वाढली जाईल. जाऊन पोहोचेल ती 7 अंकावरती. 53 बाटला करायचा इतक्या दुःखाने काही बिघडणार नाही या कलोटी टीमचा. फक्त षटकार कवकार अशी आतिषबाजी बोलभाषा बोलावी लागेल आता मैदानामध्ये ती म्हणजे सांगळेवाडी या टीमला. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल छेंडकी सुद्धा देतीय. अजून एक विकेट डाऊन झाला आहे. तिसऱ्या क्रमांकाचा विकेट मात्र 7 या 10 संख्येवरती सांगळेवाडी टीमला मात्र भेटला सातो. हा देखील चेंडू आलाय मेरगाव आणि इथे देखील षटक संपला सर पंचांचा. ओव्हर झाली म्हणजे एकूण टोटल पहिला चेंडू ती विकेट, दुसरा चेंडू डॉट, तिसरा चेंडू सिंगल, चौथा चेंडू सिंगल, पाचव्या चेंडू ती विकेट, सहावा चेंडू डॉट. अतिशय त्यांचं लक्ष मात्र मैदानाकडे असतं. एवढे काही हो परंतु मैदानामध्ये लक्ष देणं अपेक्षित आहे स्कोरवर आणि तेच केलं काम आमच्या स्कोरवरनं.
तीन षटकांची समाप्ती, डाव फलकावर धावा लागल्या 7, चौथ्या षटकाला सुरुवात होईल. गोलंदाजी मार्क करती कलेते मकाशी या तीन गुण मात्र गोलंदाज उमेश उमेश गोलंदाजी मार्कवर सज्ज झाला. आता हा देखील शंभर जोरदार फलंदाज होतो. पहा आता प्रसंगी वाढवायला सुरुवात केली आहे. ती गोलंदाजी ठरणाऱ्या मोकाशी गलती या टीमने, परंतु गोलंदाज आता मात्र इरादाने उतरले फलती टीमचे. ती सांगड्या टीम मात्र असेल 53 मजबूत बाजूची टीम आहे. आणि त्या टीमला 53 नव्हे तर कमीत कमी धाव संख्येवर तर रोखायचं काम करायचं आपल्याला. इथे देखील वाटची मिडी मॅच घेतली आहे. वन मार्फत धावून सांगता हादरा टीम सांगडेवाडी टीमला आता प्रयत्न करत नाहीये. तू चल व आई अशी परिस्थिती निर्माण झाली या मैदानामध्ये ती सांगडेवाडी टीमची. टॉस केला जाते अनिल दादा पारवे यांचे शुभ असते. मिरकुट वाडी आणि कुंभलवाडी या दोन टीम मध्ये टॉस मात्र साकारला जातोय कुंभलवाडी टीमला. विकेट डाऊन झाली आहे मैदानामध्ये. गोलंदाजी मार्क होती कलोते मोकाशी या संघ मात्र सज्ज झाला. हा देखील अंदा धुंद झटके मारायचे प्रयत्न करत आहेत, पण बाटाल बॉलचा संपर्क देखील होत नाहीये. ह्याच कारणासाठी काय 53 धावसंख्येचा भलं मोठं टार्गेट होतं, आणि त्या टार्गेटला पोखरायचं कसं तर उंदरासारखं नव्हे तर गुशीसारखं पोखरायचं होतं. पण ती त्याला वालगी देखील लागली नाहीये आणि जे वर्चस्व प्रस्थापित गेलंय ते मोकाशी कळत या टीमनं. हा देखील अनसाईटला ड्राईव्ह केलाय फटका. काऊ कॉर्नरला शुक्रशेक पहिला द्यात कोणती चुकी येणार घडणार नाही आहे. आणि याच कारणास्तव एक सिंगल मात्र कंप्लीट झाली आहे. एक सिंगलच्या मदतीने त्यांची धावसंख्या एक अंकाने वाढली जाते. जाऊन मात्र पोहोचवती आहे 9 या धावसंख्येवरती. आता शेबीरचा 2 चेंडूचा खेळ मात्र बाकी असेल. 3.4 चेंडूचा खेळ समाप्त झाला प्रगती पथावरती. आता इथे मात्र अनसाईटला ड्राईव्ह केलाय. ऑन साईडला आपण बाहेर शतरक्षक तैनात आहे. इथे एकच सिंगल मात्र घेतली जाईल. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 10 अंकावरती पोहोचते. 53 पाठला करायचं तब्बल मोठं आव्हान, मात्र पार कसं करायचं ते प्रश्नचिन्ह उभा राहिला होता. आणि त्या प्रश्नाचं उत्तर देखील मिळालं नाही सांगडेवाडी टीमला. पण त्या प्रश्नाचं उत्तर कोणाकडे असेल तर ते उत्तर मात्र असेल ते कलेत या संघाकडे. कारण त्यांचं गोलंदाजाचा वर्चस्व काय मात्र त्यांनी सातत्यपूर्ण टिकून ठेवायचं काम केलं. हा देखील ऑन साईडचा पुलचा फटका होता स्लॉट मध्ये फेकला बाजूच्या प्लॉट मध्ये. हा आला शबर्द चेंडूवरती षटकार. पण ती या षटकाराने काही बिघडलं नाही कलेते टीमचं. मात्र इथे पाचवा संघ मिळाला आपल्याला या सामन्याचा कलेते संघ. या सामन्याचा मान ऑफ द मॅच. सो जाऊया स्कोरर कडे आपण.